विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस अभी पूर्व विदर्भ के दौरे पर है, जिसके बाद विरोधी पक्ष नेता ने पत्रकारों से बात करते हुए कोरोना टेस्टिंग बढ़ाने की बात कही। भारत में कोरोना वायरस का कहर तेजी से बढ़ता ही जा रहा है। यह महामारी की चपेट में आए लोगों की संख्या 37 लाख के पार पहुंच गई है। बुधवार को स्वास्थ्य मंत्रालय की ओर से जारी आंकड़ों के मुताबिक पिछले 24 घंटों के दौरान 78,357 नए मामले सामने आए और 1,054 लोगों की मौत हुई है। इसी के मद्देनजर विदर्भ के दौरे पर आए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने सरकार को निशाना साधते हुए कहा कि सरकार इस ओर ध्यान नहीं दे रही है। खरं म्हणजे या संदर्भात सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही, कारण सरकारची मानसिकताच नाही आहे। सरकार कुठेतरी दबावाखाली हे काम करताय, कारण पहिल्यांदा GR काढताना उशीर केला, मग GR काढत असताना GR मध्ये इतके लूपहोल्स ठेवले की काय परमिसिबल आणि काय परमिसिबल नाही, याच्यामध्ये जे परमिसिबल नाही म्हणजे ज्याला ते काही चार्ज करू शकतात याचीच संख्या मोठी ठेवली। आणि म्हणून आपण काल मुंबईमध्ये आमच्या लक्षात आलं 20 लाख रुपये बिल काढलं आणि त्यातले 10 लाख रुपये औषधांचे आणि दर दिवशीचे एका PPE किटचे 3,500 रुपये असं सर्वदूर चाललं आहे। मी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अनेक दिवसापासून जे एक्सटेन्शन अडलं होतं त्या GRचं ते आता पुन्हा काढलेलं आहे, अन्यथा तर GRची मुदत संपून पुन्हा एकदा हे जे कॅपिंग ऑफ रेट्स आहेत ते देखील संपत होतं। पण आता काल तो GR निघालेला आहे, पण त्यातही भरपूर लूपहोल्स आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने हे गांभीर्याने घेतलं पाहिजे। साथ ही उन्होंने संतरानगरी में बढ़ रही कोरोना की संख्या पर भी चिंता जताई। नागपुर में आइसोलेशन BA बढ़ाने की बात भी कही है। मला असं वाटतं की एक सर्ज आता नागपूरला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कोरोना वाढताना दिसतो आहे आणि त्यासोबत आता हळूहळू मृत्यू देखील वाढायला लागले आहेत, जे मला असं वाटतं अधिक चिंताजनक आहे। एकूण ॲव्हरेजमध्ये कदाचित ते थोडे कमी अधिक असतील, पण मृत्यू होत आहेत ही एक चिंताजनक बाब आहे। त्यामुळे मला असं वाटतं की नागपूरला देखील आयसोलेशनची स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करावी लागेल आणि त्याकरता आता टेस्टिंग चाललं आहे, पण त्याहीपेक्षा जास्त टेस्टिंग करून जास्तीत जास्त आयसोलेशन कसं करता येईल याचा विचार जर आपण केला तर त्यातनं आपण जे मृत्यू आहेत ते कमी करू शकू। मागे ज्यावेळेस मी आलो होतो आणि बैठक घेतली होती त्यावेळेस मी ही स्ट्रॅटेजी आयुक्तांना सांगितली होती आणि विभागीय आयुक्त कलेक्टर सगळ्यांशी चर्चा केली होती की या स्ट्रॅटेजीनेच आपण मृत्यू देखील रोखू शकू आणि हा जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्याचा इन्फेक्शन रेट आपण कमी करू शकू। मला असं वाटतं की आता ती स्ट्रॅटेजी अग्रेसिव्हली नागपूरमध्ये घेण्याची। देश में कोरोना के मामलों की कुल संख्या 37,69,524 हो गई है। इनमें से 66,333 लोगों की मौत हो चुकी है, जबकि 29,01,909 मरीज ठीक हो गए हैं। कोरोना संक्रमितों की संख्या हिसाब से भारत अभी भी दुनिया का 3रे नंबर का सबसे प्रभावित देश बना हुआ है।